पीएफआयवर देशभरात 5 वर्षाची बंदी, कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत. पुरावे असतील तरच कारवाई करा, जलील यांचं आवाहन. तर पीएफआय प्रमाणे आरएसएसवरही बंदी घाला, केरळच्या खासदाराची मागणी. दसरा मेळाव्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार तयारी. शिंदे गटाची आज मुंबईत महत्वाची बैठक, तर बीएमसीकडून ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी. रश्मी ठाकरे उद्या शिंदेच्या बालेकिल्ल्यात संध्याकाळी दिघेंच्या देवीचं घेणार दर्शन. ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने येण्याची शक्यता. आमदार बच्चू कडू यांनी ग्रामस्थाच्या कानशिलात लगावली अमरावतीच्या गणोजा गावातील विकासाच्या मुद्द्यावरून बाद. बच्चू कडूंच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. जालन्यात भगरीच्या गोदामावर छापा, भगरीच्या 30 गोण्या जप्त. विषबाधेच्या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत. आजच्या मंत्री परिषदेच्या बैठकीत पंतप्रधान मोदी घेणार मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा. महागाई रोखण्यावरही होणार चर्चा. टाटाकडून जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात 8.5 लाखात मिळणार टाटा टियागो ईव्ही. एका चार्जिंगमध्ये कार 400 किलोमीटर अंतर गाठणार. छत्रपतींचा विचार म्हणजे